तो एक मोटिवेशनल कोट है ना, शो देम व्हाट यू कैन डू, प्रूव देम रॉन्ग. ह्या रीजन साठी मला नाही वाटत वर्कआउट, आय डोंट थिंक दिस इज द बेस्ट चॉईस ऑफ युअर रिझन टू गो अँड वर्कआउट. कुणाला तरी दाखवण्यासाठी किंवा काहीतरी प्रूव्ह करण्यासाठी यु नो मी गेट कॅरीड अवे. सो यू रादर डू समथिंग दॅट यू एन्जॉय. हाय, माझं नाव आहे नुपूर शिखरे, माझं निकनेम पॉपाय आहे आणि मी प्रोफेशनली एक फिटनेस ट्रेनर अँड एक कन्सल्टंट आहे. मूवमेंट आणि कॅलिस्थेनिक्स इज समथिंग दॅट आय फोकस ऑन. दॅट्स द स्टाईल ऑफ वर्कआउट आय युजली डू. किती दिवस गिरवणार आहोत तेच धडे, किती दिवस करणार आहोत मनाविरुद्ध काम. चला करूयात करिअरचे काही वेगळे चॉईसेस, निवडूयात काही हटके ऑड वाटा. मी आधी लहानपणी टेनिस खेळायचो. आय हॅव ऑलवेज ग्रोन अप प्लेइंग सम अदर स्पोर्ट. पण साधारण ॲट द एज ऑफ 6-7 मी टेनिस सिरियसली खेळायला लागलो अँड मला टेनिसमध्येच करिअर करायचं होतं. लहानपणी असं काही विचारलं, ड्रीम काय तर टेनिस प्लेअरच बनायचं होतं. आम्ही सगळे मुंबईला शिफ्ट झालो. समहाऊ फिल्म मेकिंग आवडायला लागलं. सो मी माझ्या स्वतःच्या शॉर्ट फिल्म्स वगैरे व्हिडिओज वगैरे बनवायचो आणि ते एका मराठी डिरेक्टर ला मी अप्रोच झालो आणि त्यांनी ते बघितलं अँड ही सेड की तू मला पुढच्या फिल्म माझ्या असिस्टंट कर. सिम्पल होतं, म्हणजे ऋतिक रोशनच्या स्टोरीज ऐकल्या होत्या की तुम्ही कोयलाला असिस्टंट केलं आणि मग नंतर तो ऋतिक रोशन झाला. तसा मी डोक्यामध्ये झालो होतो. सो त्या स्केड्यूलवरती असताना मला माझं जिम आणि वर्कआउट मेंटेन करणं खूप प्रॉब्लेम होता. सो ते एक टर्निंग पॉईंट होता की मी म्हणलं इफ वर्कआउट नाही करता येते, आणि हा खूप सेल्फिश एक थॉट होता की मला वर्कआउट करायचं आहे. मी परत आलो आणि ज्या जिममध्ये मी वर्कआउटला जायचो त्याच जिमचा मॅनेजर इज अ व्हेरी ओल्ड फ्रेंड ऑफ माईन. त्यांनी मी त्याला आलो म्हणलं की मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं आय हॅव बीन फिलिंग आणि आय वॉन्ट टू डू समथिंग इन फिटनेस. सो ही सेड की ठीक आहे, जॉईन अस. आणि दॅट्स हाऊ माय फिटनेस जर्नी ॲज अ ट्रेनर स्टार्टेड. म्हणजे असं कधी प्रोफेशनली हे करू असं नव्हतं, इट जस्ट हॅपन. मला आठवतं मी बँड्रामध्ये बाईकवरती फिरायचो आणि काही फॅन्सी जिम्स वगैरे अशा त्या बिल्डिंगमधनं दिसतात ना, म्हणलं अरे ह्या बिल्डिंगमध्ये जिम दिसते. मग मी जायचो तिथल्या सिक्युरिटी गार्डला माझं कार्ड बिल्ड द्यायचं की काही असेल तर मला सांगा मी इकडे हे. मला एकदा आठवतं एक सेलिब्रिटी, मी नाव नाही घेणार आहे, ती रस्त्यावरती सिद्धिविनायकला चालत चालली होती. मी आपला बाईकवरनं गेलो की मॅडम को मेरा कार्ड देना वगैरे असं करून गेलो. त्याचा अर्थात काही झालं नाही. आणि त्यावेळेस कुठून आय डोंट नो कुठून मला एक नंबर मिळाला होता आणि कोणीतरी सांगितलं होतं की हा सुष्मिता सिंगचा नंबर आहे. त्या नंबरवरती मेसेज केला, आय एम अ फिटनेस ट्रेनर अँड आय वॉन्ट टू ट्रेन यू. मला रिप्लाय आला की प्लीज सेंड अस युअर प्रोफाईल, ईमेल अस प्रोफाईल ऑन दिस नंबर वगैरे वगैरे. सो त्यांनी इंटरव्ह्यू वगैरे घेतला अँड देन आय वॉज सिटिंग आउटसाईड आणि एक तिकडे दार असं उघडलं अँड इट वॉज द फर्स्ट टाईम आय सॉ सुष्मिता. आणि मग आय डोंट नो मी काय बोललो त्या इंटरव्ह्यूमध्ये काय माहीत नाही. बट शी सेड की लेट्स गिव इट अ शॉट टुमॉरो, आपण एक ट्रायल क्लास करूयात. सो 28 मार्च 2008 वॉज द फर्स्ट डे वेन आय वेंट आणि मी तिला ट्रेन केलं आणि मग सुरू झालं. सो पहिलाच पर्सनल ट्रेनिंगचा डिसिजन घेतला ते पहिलाच क्लायंट सुष्मिता सेन मिळाल्यावरती थोडासा कॉन्फिडन्स आला की ठीक आहे, काय म्हणजे काहीतरी आहे. सो तसं सुरू झालं. सो आय थिंक असं म्हणता येईल की ते झाल्यावरती इट वॉज शुअर की मला हेच करायचं आहे. आय डोंट वॉन्ट टू डू एनिथिंग एल्स. टू डाऊन टू लेट्स गो होल्ड टू अँड अप. लोक मला तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी देतात की तू माय फिटनेस इज इन युअर हँड. इट्स अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी, तेवढा ट्रस्ट एक आहे.
नाउ थिंग्स लाइक हँड स्टँड वगैरे, लाईक सम वन ब्लाइंडली गोज फॉर हँड स्टँड बिकॉज तू होल्ड करणार आहे, हा इट्स अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी. इट फील्स गुड की तेवढा ट्रस्ट आहे लोकांचा, दे पे यू फॉर दिस आणि स्वतःच मेहनत करतायत, मग काय नाही, ठीक आहे करा मग मेहनत, पसीना बहाना पडताय, बहाव पसीना. सो हे मी 2007 पासून रनिंग सुरू केलं आणि हे ॲक्च्युली ऑनेस्टली हे सगळे पार्टिसिपेशन मेडल आहेत, त्याच्यात काही सगळे मेडल असे खूप अचीवमेंट नाही आहे, बट त्यातल्या त्यात माझा फेवरेट ही आयर्नमॅन 2017 मध्ये, हे 2016 आयर्नमॅन केलं होतं, हे मी 2015 मध्ये मलेशिया हाफ आयर्नमॅन 70.3 ज्याला म्हणतात ते केलं होतं, आणि तैवान ही माझी फर्स्ट एवर ट्रायथलॉन होती, तैवान 70.3 हाफ आयर्नमॅन. सो 2016 मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली टू रिप्रेझेंट इंडिया फॉर द अल्टिमेट बीस्ट मास्टर. सो तो एक्सपिरियन्स इट वॉज अमेझिंग, शिकायला खूप मिळालं आणि ऑब्व्हियसली कळालं की आपण किती अजून मागे आहोत स्किल्स वाईज आणि कुठे पोचायचं आहे. सो दॅट वॉज अगेन वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्सेस. वन ऑफ द गाईज हू आय फॉलो, तो एक मूव्हमेंट एक्सपर्ट आहे, त्यांनी एकदा त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये बोललं होतं की यू आर ऑलवेज लर्निंग, द लर्निंग नेवर स्टॉप्स. सो ते असं फिट बसलं होतं डोक्यामध्ये की हे दिस मेक सेन्स, बिकॉज द मोमेंट यू फील की हां आता जरा इवन बॉडी लाईक यू फील हां मी जरा बरा दिसतो आहे, लगेच 2 दिवसात ब्लोटिंग येतं आणि थोडंसं ऑफ ट्रॅक जातो आपण. सो ते डोक्यात फिट बसलं होतं की काही ना काहीतरी शिकायला पाहिजे नवीन नवीन, आणि जे कोणी लोक मी माझ्याबरोबर ट्रेन करायला लागले ते खूप क्लोज झाले, खूप जवळचे झाले, आणि त्यामुळे ना इट बिकेम लाईक अ क्लोज नेट कम्युनिटी. डिफिकल्टी मला एकाच ठिकाणी अजूनही वाटते की आता ही पण सांगेल, मी बरेच माझे काही क्लायंट्स आणि व्हेरी क्लोज फ्रेंड्स आहेत, ते मला दरवेळेस सांगतात की तुझ्या जरा ब्रँड इमेजवरती जरा काम कर, तू जरा कॉन्टेंट बनव, तू जरा प्रोफेशनल अप्रोच, ते की ते काय हां लगेच तिकडून म्हणली ती. ही मिथिला आणि मी आम्ही एकत्र वर्कआउट करत होतो, वर्क लॉक प्री लॉकडाऊन जेव्हा मी यांच्या घरी जाऊन मी आम्ही तिघही वर्कआउट करत होतो. वर्कआउट नंतर आधी स्विगीवरनं काय खायचं ते आम्हाला माहिती असायचं, ते ऑर्डर करायचं, देन आय रीच, देन आय वी फिनिश आवर वर्कआउट आणि मग खायचं. दिस हॅज बीन द रिच्युअल. या अँड आय थिंक हे सगळ्यांबरोबर आहे माझं, म्हणजे असं मी जेव्हा मला तू विचारलं ना जो खाण्याचं काय तू खूप स्ट्रिक्ट आहेस का हे ते, हे मी आता थोडा झालो आहे, थोडा इन द सेन्स की मी फक्त पोर्शन कंट्रोल करतो, पण खाणं प्रचंड आवडतं आम्हाला. तो एक मोटिवेशनल कोट आहे ना, शो देम व्हॉट यू कॅन डू, प्रूव्ह देम रॉंग. ह्या रिझनसाठी मला नाही वाटत वर्कआउट, आय डोंट थिंक दिस इज द बेस्ट चॉईस ऑफ युअर रिझन टू गो अँड वर्कआउट. एनी रिझन यू हॅव फॉर वर्किंग आउट इज अ गुड रिझन, बट दॅट्स नॉट युअर बेस्ट चॉईस इज वॉट आय वुड से, बिकॉज कुणाला तरी दाखवण्यासाठी किंवा काहीतरी प्रूव्ह करण्यासाठी यु नो मी गेट कॅरीड अवे. सो यू रादर डू समथिंग दॅट यू एन्जॉय ॲट द एंड ऑफ द डे. मगाशी आपण जे बोललो, दोन गोष्टींसाठी करतो, ए सॅटिस्फॅक्शन अँड बी कितीही जरी म्हणलं तरी यू लिव्ह इन द रिअल वर्ल्ड, आणि पैसे हे खूप गरजेची गोष्ट आहे टू सर्व्हाइव्ह. माझं सिम्पल लॉजिक आहे की ज्या गोष्टी आवडतात त्या करण्यासाठी, त्या विकत घेण्यासाठी किंवा लाईव्हलीहूडसाठी काही खर्च करायचा झाला तर 2 वेळ विचार नाही करायला पाहिजे, बिंदास खिशात हात घालून तेवढं कमवूयात, एवढंच एक फंडा सिम्पल आहे माझा. पण प्लॅनिंग मला तसं फारसं काही कळत नाही, बट अगेन माझा एक खूप जवळचा मित्र आहे, तो माझं थोडं फायनान्स वगैरे बघतो, तो मला सांगतो कुठे किती इन्व्हेस्ट करायचे, कुठे सेव्ह कर. असे काही फार मोठे इन्व्हेस्टमेंट नाही, बट म्युच्युअल फंड छोटे छोटे सांभाळून आहे, थोडेफार सेव्हिंग्ज आहे ज्याच्यातनं माझं पॅशन वगैरे मला सांभाळता येतं. म्हणजे आयर्नमॅन एक अशी गोष्ट आहे की एक्सपेन्सिव्ह आहे,
किंवा बाकी ट्रॅव्हल म्हणा किंवा स्कूबा डायविंग म्हणा, सगळ्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी आहेत. ते सांभाळणं, मग जे काय घरचं रेग्युलर खर्च आहे तो सांभाळणं, तो त्याच्यातनं कसा मॅनेज करावा हे मला कन्सल्ट करणारे लोक लकीली माझ्या आयुष्यात आहेत. हॅशटॅग इज बी हंबल नाही तर प्रोग्रेस थांबल. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझी जर्नी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, विषय खोलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर भाडीप आणि भाटूपलासुद्धा सबस्क्राईब करा. करशील ना रे?